मला खोलीत बंद केलं आहे आणि बाहेर काहीतरी यांचं डेकोरेशन चालू आहे. सो त्यांनी सांगितलं बाहेर यायचं नाही. खूप कष्ट घेतात बिचारे सगळेजण. था ना. अरे ये ना ये. बाहेर खूप थंडी वाजते. लिटरली 20 डिग्रीज आहे बाहेर. आता खूप वर्षांनी जायचं असेल तिला कोणाकोणाची परमिशन घ्यावी लागते. शरण्य उठे. अभिषेक तिकडे शरण्याच्या इकडे कॅमेरा लाव ना या फोनवर. आपल्याला कळेल तो काय करतो. दुपारपासून पाण्यात उतरल्यामुळे सगळेजण थकले होते आणि सगळ्यांनाच रात्री 12:30 झोप आली होती. पण थोडा वेळ बसू थोडा वेळ बसू असं करत करत पहाटेचे 4 कसे वाजले गप्पांमध्ये कळलं सुद्धा नाही. आणि मी मस्तपैकी सकाळी 4:30 झोप. असं वाटत नाही पावसामध्ये गाड्या साफ झाल्या असतील ऑलरेडी. नाही तर काय म्हातारे आम्ही गेलो म्हणतो. स्वतः सगळ्यात आधी झोपला. झोप आली नाही मला. मी काल पाण्यात नव्हतो. मला पाण्यात जाऊ असं वाटतंय. सकाळ सकाळ थंड थंड पाण्यात त्याला जायचंय शरण्याला. थंडगार पाणी आहे. जस्ट चालता चालता माणसं पाण्यात ढकलले. हे खातात नदीतले. अद्वैतनी बघा काय काढलेलं आहे. येस बॅक टू रूट्स. आता आम्ही याला भाजून खाणार आहोत. बेबी केक खाते उरलेला. निघायची वेळ आहे आणि कोणीही निघत नाही. अभिषेक बिझी. राजेश इज गेटिंग रेडी. ते थांबलेत की निघा. आता कोणीही निघत नाही आहे. बाय लोणावळा. उंट आणला इकडे. दिस इज टू मच. हा मी फार चुकीचे इकडे उंटाला आणलं. वी आर बॅक इन मुंबई आणि आम्ही चिंकी अभिषेक आणि मी आम्ही फॅमिली लंचला ओव्हन फ्रेश मध्ये आलो. येस आमचं फेवरेट वेज रेस्टॉरंट ओव्हन फ्रेश मध्ये आलो. शरण्याला आईकडे ठेवलंय. चिंकीने माझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. छान एफर्ट्स टाकून तिने क्यूट असं त्याचं पॅकिंग केलं. मी उघडून बघते काय काय दिलंय ग चिंकी. काय आहे ग हे आलेलं आहे. मशरूम रिसोटो हे माझं फेवरेट आहे. ओके सो माझा सेकंड बर्थडे केक आला आहे. हॅपी बर्थडे टू यू.
आम्ही दिवा विझवत नाही. काल आहे हा एवढ्या उशिरा वाजलेले आहे रात्रीचे 9:30. सॉरी 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 अरे अरे वाय मस्त मस्त अशा प्रकारे माझा खूप छान आजचा दिवस गेला. कालचाही दिवस खूप छान गेला. आज आईकडे मस्त वाढदिवस साजरा केला. सगळेजण आले होते. फुल फॅमिली असल्यानंतर म्हणजे काय धमालच असते. मित्र मंडळी फॅमिली सगळे एकत्र जमले ना की माझा सगळा दिवसच एकदम छान जातो. आणि काय हवं, वाढदिवसाला तेच हवं असतं. आणि आता मी गप्पा मारायला बसलो होतो. रात्री जवळजवळ मला वाटतं 12-12 वाजेपर्यंत गप्पा मारल्या. आम्ही सगळे जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा प्रत्येक वेळेला आमचा नेहमी प्लॅन असतो की 9:30 निघून जायचं, उद्या उठायचं आहे. पण असं कधीही होत नाही. आमचं 12:30 पर्यंत चालू आहे. माणसी झोपी झोपत झोपत का होईना सगळ्यांना सगळं ऐकायचं असतं. असो, चला भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.